नमस्कार, मी राजेंद्र तिडके, जुन्नर नेता लाइव चैनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। सुरुवातीला पाहूयात बातम्या एक्सप्रेस। बाळासाहेब ठाकरेंची माफी कधी मागणार, मनसेचा सुषमा अंधारेंना सवाल। टिंगल टवाळी करत अपमान केल्याचा आरोप। कर्नाटक मुख्यमंत्र्याच्या ट्विटरवर एकनाथ शिंदेंचा खुलासा। बोमई शहांनी अकाउंट फेक असल्याचे सांगितले, मला त्या वादात पडायचे नाही। मुंबई ते सॅन फ्रान्सिस्को थेट विमान सेवा। अमेरिकेची सिलिकॉन व्हॅली महाराष्ट्राच्या आयटी क्षेत्राला जोडणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे। खुर्चीवरच सोडला जीव, पत्नीच्या सरपंच पदासाठी घेतलेल्या प्रचार सभेत जय महाराष्ट्र म्हणत पतीने घेतला अखेरचा श्वास। अकलूजच्या लग्नाची चर्चा संसदेत। तरुणाचे एकाच मांडवात दोन तरुणींशी विवाह हा हिंदू संस्कृतीवर डाग, नवनीत राणा यांची टीका। महरोलीच्या जंगलात आढळलेली हाडे श्रद्धाचीच, डीएनए वडिलांची जुळणा। आफताबने सांगितलेल्या ठिकाणी आढळली होती हाडे। तो मी नव्हेच, कर्नाटक मुख्यमंत्र्यांची भूमिका। सीमावादात फेक ट्विटर अकाउंट लखोबा लोखंडेची एंट्री, ते वादग्रस्त ट्विट अजूनही कायम। आई आणि मुलीच्या जिद्दीला सलाम, एकाच वेळी दोघींनी फिजिकल टेस्ट केली पास, बनल्या पोलीस अधिकारी। हैदराबादची घटना। आणि बांगलादेश पहिल्या कसोटीचा दुसरा दिवस। टीम इंडियाने पहिल्या डावात 404 धावा केल्या, तर बांगलादेशने दिवसाअखेर 133 धावात 8 विकेट गमावल्या। आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर। रस्त्यासाठी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा देणाऱ्या पाटोदा तालुक्यातील शिंदे वस्तीवरील ग्रामस्थांचे तराफे। दिनांक 11 डिसेंबर रोजी रविवारी रात्री अज्ञात व्यक्तींनी जाळून टाकले। संबंधित प्रकरणात पाटोदा पोलीस स्टेशनमध्ये NCR दाखल करण्यात आला असून शालेय विद्यार्थ्यांवर पुन्हा थर्माकोलवरून जीवघेणा प्रवास करण्याची वेळ आली असून दिनांक 12 डिसेंबर सोमवार रोजी थर्माकोलवरून प्रवास करताना शाळकरी मुलं पाण्यात पडली, सुदैवाने वाचली। परंतु जिल्हा प्रशासनाला याचे सोयरसूतक नसून मुलांचा जीव गेल्यावरच प्रशासन जागे होणार का, असा संतप्त सवाल सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे लिंबा गणेशकर आणि ग्रामस्थांनी विचारला आहे। आष्टी तालुक्यातील कडा येथील महावितरणच्या 33 KV वीज उपकेंद्रातील 5 MW एम्पियर क्षमतेचे रोहित्र ट्रान्सफॉर्मर जळाल्याने कडा परिसरातील विद्युत पुरवठा विस्कळीत झाला आहे। याचाच परिणाम म्हणून कडा गावासह परिसरातील केरूळ, देवी निमगाव, डोंगरवन, दोन्ही शेरी, मोरेवाडी, सेलारवाडी इत्यादी गावातील वीज पुरवठा विस्कळीत झाला आहे। त्यामुळे सोय म्हणून टाकळी आमिया आणि कडा कारखाना या उपकेंद्रातून तात्पुरत्या स्वरूपात वीज जोडणी करण्यात आली आहे। मात्र त्यामुळे दाब वाढला तर वीज विस्कळीत होऊ शकते। कडा येथील उपकेंद्रातील रोहित्र बदलेपर्यंत व्यापारी, शेतकरी आणि घरगुती वीज ग्राहकांनी सहकार्य करावे असे आवाहन महावितरणचे उपअभियंता दत्तात्रय दसपुते यांनी केले आहे। झुंजार नेता लाईव्ह चॅनलसाठी उत्तम बोडखे, आष्टी। बीड शहरातील एका 32 वर्षीय तरुणाचा विवाह मध्यस्थामार्फत औंढा नागनाथ जिल्हा हिंगोली येथील एका तरुणीशी जुळला होता। दिनांक 3 डिसेंबरला वसमत येथे 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर लग्न उरकले, त्यासाठी मध्यस्थाने 2.5 लाख रुपये एवढी रक्कम घेतली होती। दुसऱ्या दिवशी सकाळी नवरीने करवली म्हणून आलेल्या महिलेसोबत पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र नवरदेवाने त्यांना पकडून शहर पोलिसांच्या स्वाधीन केले। पोलिसांनी अधिक चौकशी केली असता सदर प्रकार हा बनावट लग्न लावणाऱ्या टोळीचाच कारनामा असल्याचे स्पष्ट झाले। विशेष म्हणजे यातील नवरी मुलगीही अल्पवयीन निघाली असून तिचे नावही बनावट, लग्नातील आई भाऊ हे देखील बनावट असल्याची माहिती समोर आली आहे। अल्पवयीन नवरीला अंबाजोगाई येथील महिला सुधारगृहात पाठवले आहे। पोलिसांनी आणखी 5 जणांना 12 डिसेंबरला अटक केली होती। आतापर्यंत या प्रकरणातील अटकेतील आरोपींची संख्या 6 झाली असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे। पुण्याच्या भोर तालुक्यातील निगडे धांगोळी येथे गुंजवणी निरा नदीपात्रातील पाण्यात मोटार ढकलत असताना अचानक गेलेली वीज परत आल्याने आणि पाण्यात विद्युत प्रवाह उतरल्यामुळे एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू झाला। यामध्ये बाप लेकांचाही समावेश आहे। विठ्ठल सुदाम मालुसरे, सनी विठ्ठल मालुसरे, अमोल चंद्रकांत मालुसरे, आनंदा ज्ञानोबा जाधव सर्व राहणार निगडे, तालुका भोर, जिल्हा पुणे अशी मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत।
चौघांचे मृतदेह मिळाले असून घटनास्थळी महसूल महावितरण राजगड पोलीस आरोग्य विभाग दाखल झाले आहे। घटनास्थळी व गावामध्ये एकच आक्रोश सुरू आहे। याबाबत भोर पोलीस पुढील तपास करत आहेत। लातूर जिल्ह्यातील मुरुड मध्ये ग्रामपंचायतीची निवडणूक सुरू आहे। लातूर तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या मुरुड ग्रामपंचायतीमध्ये नाडे काका पुतण्याची गेल्या काही वर्षांपासून सत्ता आहे। अमर नाडे यांच्या पत्नी अमृता नाडे या मुरुडच्या सरपंच पदासाठी निवडणूक लढवत आहेत। निवडणुकीचा प्रचार रंगात आलेला असतानाच प्रचार सभेत भाषण झाल्यानंतर अमर नाडे हे खुर्चीवर बसले, मात्र यावेळी काही कळायच्या आतच त्यांची प्राणज्योत मालवली, त्यामुळे गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे। आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं। उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह। तोपर्यंत पाहत राहा जुंजार नेता लाईव्ह चॅनल, लाईक करा, सबस्क्राइब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा। तोपर्यंत नमस्कार।